नमस्कार मित्रांनो, मी या व्हिडिओद्वारे काही व्यथा तुमच्यासमोर मांडत आहे. आमच्या बालपणी सुट्ट्या लागल्यानंतर आम्ही जो आनंद मिळवायचा त्याला भाव साथ देणारी आणि आम्हाला आमच्या उत्साहाला अधिक प्रज्वलित करणारी काही लोकप्रिय गीतं आमच्याबरोबर होती. ती आम्हाला आधारासारखी वाटायची. मात्र आज बदलत्या संकल्पना, बदलत्या काळातील झालेल्या बदलांबरोबर आमच्या मुलांना त्यांच्या भावनिक प्रगतीसाठी त्यांना नवीन जगाची वेगळ्या पद्धतीने ओळख करून देणारी कविता हवी होती, हवी आहे असे मला वाटते. कदाचित हा माझा विचार असेल, परंतु तीच व्यथा, तीच भावना अत्यंत प्रांजळपणे मी या कवितेत मांडलेली आहे. आणि मी माझ्या सर्व नवीन कवीमित्रांना नव्या दमाच्या अत्यंत चांगल्या प्रकारे लिहिणाऱ्या कवींना आवाहन करतो की बालकवींता ज्या बालपणाला अधिक समृद्ध करतील व नवीन जगाची वेगळ्या पद्धतीने ओळख निर्माण करून देतील अशा कविता जर लिहिल्या गेल्या तर त्या आमच्या मुलांना, नातवांना ऐकण्यासाठी आम्हाला खूप खूप भावनिकरित्या सामर्थ्य मिळेल. धन्यवाद. नमस्कार. चिमणी बाई उडून गेली दुर्देशा, लिंबोनीच्या झाडामागे चंद्र लपेल कसा, मामाचा तो वाडा राहिला नाही चिरेबंदी, दुराच्या रेषा हवेत काढणारी कुठे गेली झुकझुकणारी अगीन गाडी, हरवून बसलो बालपणाच्या मी त्या गोड आठवणी, नव्या द्या मला काही कविता, नव्या द्या मला काही कविता, माझ्या मुलांना ऐकवायचे आज मला नवे काही, माझ्या मुलांना ऐकवायचे आज मला नवे काही.